आज आपल्याला ही ढोबळी मिरची बनवायची, त्यासाठी मी काय काय घेतलंय बघा. एक टमाटे घेतलंय, एक कांदा घेतलाय, लसूण घेतलाय 2-3 कुड्या, आणि कोथिंबीर घेतली, आणि हे बटाटा असा बारीक पातळ चिरून उभा घेतलाय. आता आपल्याला ढोबळी मिरची पण चिरून घ्यायची. आपली कढई तापली, ह्या कढईमध्ये आता आपल्याला तेल ओतायचंय. तेल तापले आपलं, आणि त्यात थोडीशी जिरी टाकायची. त्याच्यात हे लसूण टाकायचंय. लसूण थोडासा भाजत आला की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा आपल्याला. कांदा आपला लालसर भाजाय लागलाय, त्याला लालसर चांगला भाजून घ्यायचाय. कांदा आपला लालसर भाजलाय, आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची हळद, कोथिंबीर, हे हलवून घ्यायचं चांगलं. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची चटणी. चटणी पण ह्याच्यामध्ये परतून घ्यायची. आता हे चांगलं परतलंय, आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे ढोबळी मिरची बटाटा. हे पण आपल्याला एकसारखं परतून घ्यायचंय. नंतर त्याच्यामध्ये टाकायचं टमाट. नंतर त्यात टाकायचं चवीनुसार मीठ. ह्याला चांगलं परतून घ्यायचं परत. सगळं एकसारखं करून घ्यायचं. काय आता तुम्ही म्हणता ना आम्हाला काय भाज्या येत नाहीत का? भाज्या येतात सगळ्यात सगळ्यातलाच. कोथमी बनवते तर थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला वतायचे अर्धा ग्लास पाणी. आणि ह्याला ठेवायचं झाकून. आता आपण हे झाकलेलं झाकण काढून बघू. हा बघा, ही झाली आपली भाजी. भाजीचा बघा वास कसला खमंग येतोय. एक नंबर झाली भाजी. चला आता ही भाजी खायला झाली तयार. आता आपण भरू कारभारीचा डबा. आपण म्हणजे मी भरते आता कारभारीचा डबा. कारभारी जाते ना कामाला, पुन्हा मग का आपलं निवांत. चला आपल्या बटाटा ढोबळी मिरची त्याच्यासाठी एक एक लाईक कमेंट करा.